अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी विनोद चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। जामनेर तालुका सकल मराठा समाजाच्या वतीने जामनेर शहरातील पोलीस स्टेशन समोर एक दिवसीय साखळी उपोषण करण्यात आले। जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी समस्त मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह व बेताल विधान केल्याबद्दल त्यांना कायमस्वरूपी बडतर्फ करून अटक करावी आणि मराठा समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। कुमार बकालेला अटक, जाळीस पाहिजे। बकालेला अटक, जाळीस पाहिजे। बकालेला अटक, जाळीस पाहिजे। तुमचं आमचं नातं काय? जय जिजाऊ जय शिवराय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। बोले थोडं मागे सरका बोले बाबा। बेताल वक्तव्य करणाऱ्या किरण कुमार बकालेला अटक, झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। अटक झालीच पाहिजे। झालीच पाहिजे। बकाले बोका, डिझेल किती बोका। बकाले बोका, डिझेल किती बोका। बकाले बोका, डिझेल किती बोका। जातीय विधान करणाऱ्या बकालेचा, झालीच पाहिजे। जातीय विधान करणाऱ्या बकालेचा निषेध असो, निषेध असो, बकालेचा निषेध असो। नमस्कार, आता आपण जामनेर पोलीस स्टेशन येथे आलेले आहोत। जळगाव LCBचे PI किरण बकाले यांनी मराठा समाजाच्या विरोधात जे आक्षेपार्ह विधान केलेले आहे याच विरोधामध्ये येथे आज साखळी उपोषण करण्यात येत आहे व यातून त्यांना किरण बकाले यांना लवकरात लवकर अटक करण्यात यावी या मागणीसाठी उपोषण करण्यात येत आहे। मी DN चौधरी, अध्यक्ष सकल मराठा समाज। आपल्या जळगाव जिल्ह्यात कार्यरत असलेले LCBचे पोलीस निरीक्षक यांनी काही महिन्यापूर्वी जे मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह आणि बेताल वक्तव्य केलं आणि समाजामध्ये विद्वेष आणि विष पेरण्याचं काम केलेलं आहे त्या अशा बकालेच्या विरोधामध्ये शासन कोणतीही कारवाई ठोस करत नसल्याने समाजाचा उद्रेक झालेला आहे आणि समाजाकडून एक मुख्य मागणी होते आहे की बकालेला कायमस्वरूपी सेवेतून निलंबित बडतर्फ करावं आणि बकालेला बकालेचा जिल्हा न्यायालय त्याच्यानंतर उच्च न्यायालय या दोन्ही न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीन फेटाळण्यात आलेला आहे। तरीसुद्धा पोलीस प्रशासन हे बकालेला अटक करत नाही आहे। अशा स्थितीमध्ये समाजाचा अंत शासनाने पाहू नये। पोलीस अधीक्षक साहेबांना आमची आग्रहाची नम्र विनंती आहे समाजातर्फे की त्यांनी कोणत्याही परिस्थितीमध्ये लवकरात लवकर किरण कुमार बकालेंना अटक करावी। जळगाव LCBचे PI किरण बकाले यांनी जे मराठा समाजाच्या माता भगिनींबद्दल अपशब्द काढले, असंसदीय शब्द काढले, त्याचा तीव्र शब्दात जामनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस असेल, सर्व संघटना असतील, मराठा ब्रिगेड, संभाजी ब्रिगेड असेल, मराठा सेवा संघ असेल, यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही तीव्र निषेध करतो आहे। किरण बकालेला जो मात चढलेला आहे तो त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सखोल चौकशी करून त्याचं कायमस्वरूपी निलंबन करून सेवेतून बडतर्फ करावं ही मागणीसाठी आमचं हे धरणे आंदोलन आणि साखळी उपोषण धरलेलं आहे। त्यामुळे जामनेर तालुक्याच्या तमाम नागरिकांचा, जामनेर तालुकावासियांचा, सर्वांचा पाठिंबा याला मिळतो आहे साखळी उपोषणाला। आणि किरण बकालेसारख्या निर्लज्ज अधिकाऱ्याला, बेशरम अधिकाऱ्याला कायमस्वरूपी अटक, गुन्हा होईल, गुन्हा झालेला आहे, गुन्हा नोंद झालेला आहे आणि पोलीस डिपार्टमेंटला तो सापडत नाही आहे ही अतिशय दुर्दैवाची बाब आहे। त्याला पकडून अटक तर झालीच पाहिजे आणि त्याला कायमस्वरूपी नोकरीमधून घालवला पाहिजे ही मागणी ठिकठिकाणी राज्यामध्ये होताना दिसते आणि त्या पद्धतीने प्रशासकीय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी एक कार्य करावं आणि मराठा समाजाला कुठेतरी न्याय द्यावा। आज आम्ही सर्व सकल मराठा समाजातर्फे पोलीस निरीक्षक बकाले याचा जाहीर निषेध करतो। बकालेची फक्त निलंबन झालेलं आहे
परंतु त्याची संपूर्ण बडतर्फी व्हायला पाहिजे, त्याला नोकरीतून काढून टाकायला पाहिजे. हीच आमची मराठा समाजाची सर्वमुखी मागणी आहे. आणि याचा जर अवलंबन झाले नाही तर आम्ही संपूर्ण मराठा समाज हा रस्त्यावर उतरू आणि बकालीच्या विरोधात जिथे होईल तिथं बकालीचं आम्ही निदर्शन करू आणि बकाले आंदोलन रस्त्यावर उतरून आम्ही आंदोलन करू. आमचा हा शेवटचा निर्वाणीचा इशारा आहे संपूर्ण सकल मराठातर्फे आणि बकालीचा सर्व आम्ही जाहीर निषेध करतो. धन्यवाद. जय शिवराय. एक काही दिवसापूर्वी LCBचे पोलीस निरीक्षक किरण कुमाले बकाले यांनी जे बेताळ वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा सर्वात प्रथम राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर तालुक्याच्या वतीने मी निषेध व्यक्त करतो. सगळ्यात महत्त्वाचं, शासनाने या किरण बकाले यांना तात्काळ कायमस्वरूपी घरी बसवण्यात यावं व त्यांच्यावरती कठोर कारवाई करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी मी प्रशासनाला करतो आहे. अशा जी घटक आहेत जी शासनात असतील, प्रशासनात असतील, प्रशासनाच्या बाहेर असतील, असं कुठल्याही समाजाच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य कोणी करत असेल तर त्याच्यावरती शासनाने कठोर कारवाई करावी. जे वक्तव्य त्यांनी केलं होतं ते निंदनीय आहे. आम्ही सर्व परत सांगतो, आम्ही सर्व लोक, आम्ही सर्व समाजाचे घटक व पक्षाच्या वतीने आम्ही निषेध व्यक्त करतो. हे थांबतो. जामनेर शहरामध्ये सकल मराठा समाजाच्या मार्फत जे साखळी उपोषण घेण्यात येत आहे त्या साखळी उपोषणाला मी भारत मुक्ती मोर्चा व बहुजन क्रांती मोर्चा या संघटनेच्या माध्यमातून जाहीर पाठिंबा देतो. तसेच या साखळी उपोषणाचा जो मुख्य असा मुद्दा आहे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार बकाले यांनी काही दिवसापूर्वी समाजामध्ये तेढ निर्माण करणारं जे वक्तव्य केलं होतं त्या वक्तव्याचा मी सर्वप्रथम जाहीर निषेध करतो. कारण की महाराष्ट्र जो आहे हा फुलेशाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे आणि फुलेशाहू आंबेडकर विचारधारा समता, स्वतंत्रता, बंधुता आणि न्याय या चतुर्सुर्णीवर चालणारी विचारधारा आहेत आणि त्या मराठा समाजाच्या संदर्भात एखादी राजपत्री अधिकारी असं स्टेटमेंट देतो म्हणजेच एखाद्या जाती समूहाबद्दल पूर्वग्रह दूषितपणा मनामध्ये असणे आणि तो एखाद्या अधिकाऱ्याने तो व्यक्त करणं म्हणजेच कायद्याच्या विरोधामध्ये जाऊन हे स्टेटमेंट देणं आहे. अशा अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल होऊनसुद्धा आजपर्यंत त्याला अटक होत नाही तर ही शोकांतिका आहे. आमची बहुजन समाजातर्फे अशी मागणी आहे की येणाऱ्या काळात लवकरात लवकर त्यांना अटक करून त्यांना कायमस्वरूपी तुम्ही बडतर्फ करावी अशी आमची मागणी असणार आहे. आणि तसेच येणाऱ्या काळामध्ये सकल मराठा समाजाच्या मार्फत जे जे काही आंदोलनं केले जातील त्या आंदोलनाला आमचा तन मन धनाने साथ सहयोग असेल आणि आम्ही त्यांच्यासोबत असू. धन्यवाद. मराठा समाजाच्या वतीने जे आंदोलन लावलं आहे त्या आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हा शाखेच्या वतीने मी त्यांना पाठिंबा जाहीर करतो. आणि काही दिवसापूर्वी LCBचे PI बकाले जे काही बकले त्याचा मी रिपब्लिकन पक्षातर्फे निषेध करतो. आणि मराठा समाजाबद्दल जे अनुद्गार काढलं, मराठा समाजच काय कोणत्याच समाजाबद्दल त्यांनी असे अनुद्गार काढू नये अशी रिपब्लिकन पक्षाची मागणी राहील. आणि या ठिकाणी बकालेंना त्वरित बडतर्फ करण्यात यावा या मागणीसाठी सर्व मराठा समाज या ठिकाणी बसलेला आहे उपोषणाला. जर का या ठिकाणी बकालेंना बडतर्फ नाही केलं तर रिपब्लिकन पक्ष हा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही. आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने या ठिकाणी तीव्र स्वरूपात मराठा समाजाच्या खांद्याला खांदा लावून आंदोलन छेडण्यात येईल. तरी संबंधित खात्यातील जे वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांनी या ठिकाणी नोंद घ्यावी आणि आमच्या मागण्या या त्वरित मंजूर करण्यात यावा अशी त्यांना रिपब्लिकन पक्षाच्या वतीने मी विनंती करतो. LCBचे जे पोलीस अधीक्षक आहे किरण कुमार बकाले आम्ही त्याला मराठा समाजामध्ये आम्ही त्याला एक कुत्रा ह्या नावाने घोषित करतो सर्वात अगोदर. कारण कुत्रा याकरता आम्ही त्याला म्हणतो आहे की कोणते समाजाचे आई बहीण राहो हे प्रत्येकाने प्रत्येक समाजाच्या आई बहिणीची इज्जत हे ठेवलीच पाहिजे. पण या कुत्र्याला त्या गोष्टीची कुठं शरम नाही वाटली म्हणजे एवढं विचित्र वक्तव्य त्यांनी मराठा समाजाच्या आई बहिणीबद्दल केलेलं आहे. सर्वात अगोदर तर मी हे समजतो की महाराष्ट्र शासन जे आहे आज देवेंद्र फडणवीस असतील किंवा शिंदे असतील
हे यांच्या हातात म्हणजे प्रत्येक अधिकाऱ्याचं जे असेल निलंबन हे शासनाच्या अंडरमध्ये असतं. मग याला पाठीशी कोण घालतं आहे, म्हणजे ह्या कुत्र्याला कोण पाठीशी घालतं आहे, हा सर्वात मोठा प्रश्न आज मराठा समाजातर्फे आम्हाला पडलेला आहे. जर कोणी याला पाठीशी घालत असेल आणि अशा कुत्र्याचं नाव जर आम्हाला माहिती पडलं तर आम्ही सर्वात अगोदर त्या कुत्र्यांचा जाहीर निषेध करतो. कारण असं कोणत्याही समाजाच्या मायबहिणीबद्दल कोणी असे शब्द बोलू नये. कारण शिवाजी महाराजांची आम्हाला शिकवण आहे की सर्व भाव सम म्हणजे सर्व समाजाच्या आई बहिणी या आमच्याच आई बहिणी समजून आम्ही आज मराठा समाज या दृष्टिकोनानं वावरतो जगात. पण हे शिकवण कदाचित याला याच्या आई बहिणींनी लहानपणी दिली नसेल म्हणून याला एवढं घाणेरडं वक्तव्य करण्यास याला भाग पडलं. तर आम्ही मराठा समाजातर्फे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी जामनेर शहरातर्फे असं निवेदन करतो की याला लवकरच त्याचं निलंबन केलं पाहिजे आणि याच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे. धन्यवाद. LCBचा किरण बकाले याने काही दिवसापूर्वी जे बेताल वक्तव्य मराठा समाजाबद्दल केलेलं आहे त्याचं मी सर्वात प्रथम संभाजी ब्रिगेड व सकल मराठा समाज जामनेर तालुक्यातर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो. आम्हाला पोलीस प्रशासनाला एक विनंती करायची आहे मराठा समाजातर्फे की तुम्ही जे किरण बकाले आहेत त्यांना जे पाठीशी घालत आहेत, कारण एक इतका जिम्मेदार माणूस एखाद्या समाजाबद्दल एखाद्या समाजाच्या स्त्रियांबद्दलच्या खालच्या तराचं बेतल वक्तव्य करतो आणि त्याला पोलीस प्रशासन असं वाऱ्यावर सोडते, त्याला कुठेतरी पाठिंबा देते, हे कुठेतरी एक निषेधार्थ आणि निंदनीय आहे. हे महाराष्ट्राला अशोभनीय अशी गोष्ट आहे. पोलीस प्रशासनाने तात्काळ त्याला अटक करावी. कारण आज आम्ही स्टेजवर बसलेलो आहे, उद्या आम्हाला रस्त्यावर उतरायला वेळ लागणार नाही. हे पूर्ण महाराष्ट्राने पूर्ण देशाने बघितलेलं आहे. मराठा समाजाने जे मोर्चे काढले ते शांततेत काढले तरीसुद्धा त्या गोष्टीचं कुठेतरी चीज झालेलं नाही. आमचा उद्रेक पाहू नका अशी आमची एक विनंती आहे मराठा समाजाची. मी पोलीस प्रशासनाला विनंती करतो, तात्काळ या हरामखोर किरण बकालेला अटक करा, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू आणि होणाऱ्या उद्रेकाला पोलीस प्रशासन जबाबदार राहील ही विनंती करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. मराठा समाज हा महाराष्ट्रातील मोठ्या भावाप्रमाणे असणारा सर्वांना सांभाळणारा हा समाज आहे. मराठा समाज म्हणजे पूर्वापार कधीच कोणाच्या विरोधात नाही, फक्त आपलं आपलं काम करत असणारा आमचा हा समाज. कारण शेतकरी या समाजाने दिलेला आहे. सर्वात मोठा शेतकरी वर्ग मराठा समाजाचा आहे. शेतकरी सकाळ झाली की त्याच्या शेतात आणि संध्याकाळ झाली की घरी येतो. आणि असा प्रत्येक समाज बांधव हा समाजाचं उद्धार व्हावा, नाव मोठं व्हावं यासाठी प्रयत्न करत असतो, काम करत असतो. आणि कुठल्या समाजाबद्दल कुठला द्वेष न करता आमचा हा समाज आज पुढे चालत असतो. परंतु किरण बकाले हा अधिकारी की अधिकाऱ्यांनी कधीच कुठल्या पक्ष म्हणजे समाजात द्वेष करायला नको, सर्वांना सोबत घेऊन सर्वांना समान न्याय देण्याचं काम केलं पाहिजे. परंतु हा बकाले हा बकासूर याने समाजाबद्दल मराठा समाजाबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आणि त्याला बरेच राजकीय लोकांनी संरक्षण देण्याचं काम छुपं संरक्षण देण्याचं काम केलं जात आहे. हा लपला कुठे याच्यावर ताबडतोब कारवाई झाली पाहिजे. आता आम्ही आज शांततेत साकोळी उपोषण करतो आहे, याचा अर्थ आमचा या व्यवस्थेवर विश्वास आहे म्हणून. परंतु जर असंच चाललं बकालीला पाठीशी घालत असाल तर हा मराठा समाज मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरेल. त्यावेळेस महाराष्ट्राने मुका आपलं शांततेत निघालेला मोर्चा महाराष्ट्राने बघितलेला आहे. परंतु मराठा समाज शांत आहे तोपर्यंत सरकारने आणि या व्यवस्थेने या बकालीला ताबडतोब त्याच्यावर कारवाई करा, अन्यथा मराठा समाज रस्त्यावर उतरेल आणि कुठल्या पद्धतीने उतरेल ते आम्ही या ठिकाणी सांगू शकत नाही. पोलीस खात्यातील लोकल ब्रँडचे PI किरण बकाले यांनी जे वाटेल ते बकले मराठा समाजाविषयी महिलांविषयी जे अत्यंत भ्रास्पद त्यांनी वाक्य वापरलेली आहेत, तर अशा बकाल्यांचा निषेध करण्यासाठी जळावाला सुद्धा आणि बऱ्याच ठिकाणी
त्याच्या विरोधामध्ये मोर्चे निघालेले आहेत मराठा बांधव, आणि केवळ मराठा बांधव नव्हे तर संपूर्ण जिल्ह्यातील इतर सामाजिक संघटनांनी सुद्धा या मोर्चांना या ठिकाणी पाठिंबा दिला आहे आणि बकाल्याच्या घृणास्पद या कृत्याला त्यांनी त्याचा निषेध केलेला आहे. खेदाची बाब अशी आहे की ते ईडीचं सरकार म्हणतात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस, तर देवेंद्र फडणवीस हे स्वतः या गृहखात्याचे प्रमुख आहेत आणि ते प्रमुख असताना एक क्षुल्लक PI त्यांना अजून सापडत नाही, तर ही त्या खात्याला आणि त्या उपमुख्यमंत्री यांनासुद्धा अत्यंत शर्मेची गोष्ट आहे. तुमचा कारभार कसा आहे यावरनं जनतेला समोर येत आहेत की एक PI तो अजूनही तुम्हाला तुमच्याकडे एवढी सगळी वेगळ्या प्रकारची तांत्रिक सगळी उपलब्ध तुमच्याकडे आहेत, यंत्रणा असताना सुद्धा तुम्हाला बकालेचा त्या ठिकाणी ठाव ठिकाणा लागत नाही. तर फडणवीस साहेब, तुम्ही कोणत्या प्रकारचं राज्य आहे, कोणती तुमच्याकडून शिवशाहीची अपेक्षा आम्ही करणार आहोत, प्रत्येक समाजापुढे एक प्रश्न यक्ष प्रश्न उभा राहिलेला आहे. आणि म्हणून मी त्या बकाल्याचा तर निषेधच करतो, परंतु हे जे ED सरकार आहेत एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस या दोघांचाही मी या मराठा बांधव आणि सर्व बांधवांच्या वतीने निषेध करतो की असंच जर तुमचं सरकार असेल तर परमेश्वरच्या याच्यातून तुमच्या CCTV चालू असतो, परमेश्वराच्या CCTV तुमचं त्या ठिकाणी चित्रीकरण चालू आहेत, तुम्ही जनतेला कसा न्याय देणार काय देणार आहेत. आणि म्हणून इथे बसलेले आमचे बांधव आहेत, आम्ही या ठिकाणी साखळी उपोषणाला इथे बसलेलो आहोत आणि तीव्र त्याचा आम्ही निषेध करतो आहोत. आणि शासनाला विनंती आहे की खरं तर तुम्हाला जर शिवशाही नुसतं भाषणातून नव्हे कृतीत आणायची असेल तर बकाल्याला ताबडतोब अटक व्हायला पाहिजे आणि सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ व्हायला पाहिजे, ही अशी आमची सर्वांची भावना आहे. त्यासोबत त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या असून किरण बकाले यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी येथे साखळी उपोषण करण्यात येत असल्याचे त्यांनी आपण सांगितलेले. तर मराठा सकल समाजाच्या वतीने हे साखळी उपोषण येथे करण्यात येत आहे. कॅमेरामन सुप्रत जाधवसह मी प्राजक्ता खरे, JBN महाराष्ट्र न्यूज, जामनेर. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच YouTube आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.